लोक प्रतिनिधींना नागरिक निवडून देतात, मग एकदा काय ते निवडून आले तर त्यांना नागरिकांना दिलेल्या आश्वासनाचा विसर पडत असतो, पण काही याला अपवाद असतात. आज आपण अशाच लोकप्रतिनिधींविषयी जाणून घेणार आहोत ज्यांना लोकांनी त्यांच्यावर टाकलेल्या विश्वासाची जाण आहे. उमरेड शहरातील प्रभाग क्रमांक 12 या प्रभागात 3 नगरसेवक आहेत. यांनी निवडून आल्यानंतर प्रभाग क्रमांक 12 चेहरा मोहरा पार बदलला आहे. या प्रभागात येणाऱ्या अडाळवाले लेआउट येथील मैदानाचा जो विकास केला आहे तो खरंच वाखाणण्याजोगे आहे. आज हे मैदान नावारूपास येऊन उमरेड शहरातील स्पोर्ट हब म्हणून प्रसिद्धीस येत आहे. नेमका काय विकास झाला या मैदानाचा हे आपण थेट जाणून घेऊया या प्रभागाचे नगरसेवक सतीश चौधरी यांच्याकडून. नमस्कार, मी सतीश नामदेवराव चौधरी, माजी बांधकाम सभापती तथा विद्यमान नगरसेवक प्रभाग क्रमांक 12. आज आपण उभे आहो प्रभाग क्रमांक 12 येथील अड्याळवाले लेआउट येथील आलावागमारे शाळेसमोरील गार्डनमध्ये. गार्डन म्हणण्यापेक्षा आपल्याला याला स्पोर्ट्स हब म्हणण्यात खूप छान वाटेल. आम्ही या प्रभागामध्ये 3 नगरसेवक आहोत आणि जेव्हापासून जनतेने आम्हाला संधी दिली जे एक जनतेची सेवा करण्याची, तेव्हापासून आम्ही माझी एक मनातली भावना होती की आपल्या या ग्राउंडमध्ये कुठेतरी एक चांगला स्पोर्ट हब तयार व्हायला हवा. जिथे आपण तिथे बघाल एका साईडला कबड्डीची प्रॅक्टिस होतं, त्यानंतर तिथे बाजूला क्रिकेटचं पण प्रॅक्टिस तिथे होतं, निःशुल्क क्रिकेटची प्रॅक्टिस वगैरे होतात. त्यानंतर इथे आपण बघाल उमरेडच्या चारही कोणत्यामधनं इथे स्केटिंग करायला मुलं येतात. सर्व पालकवर्ग आपल्या या मुलांना इथे घेऊन येतात. त्यानंतर इथून काहीतरी भरपूर सारे नॅशनल प्लेयर्स इथून घडलेले आहेत. त्यानंतर आपण इथे बघाल व्हॉलीबॉलचे मॅचेस, मागच्या वेळेला आपण इथे व्हॉलीबॉल सीएम चषक पण इथे घेतलेलं होतं. आणि ही आपले एक मागील काही 5-10 वर्षापासून हे मुलं इथे आपले प्रॅक्टिस करत आहेत. आपण इथे बघू असाल इथे ग्रीन जिम, माननीय सुधीरभाऊ पारवे यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी प्रभाग क्रमांक 12 एक 5 ग्रीन जिम त्यांनी देऊन आम्हाला या प्रभागातील जनतेला जे सहकार्य केलेलं आहे ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. इथे दररोज महिला मंडळी, ज्येष्ठ नागरिक मंडळी छान व्यायाम करतात. तसेच आपण इथे बघू इच्छिता इथे आलावागमारे शाळेच्या पटांगणामध्ये सेल्फ डिफेन्स कसं काय लहान मुलांनी सेल्फ डिफेन्स आजच्या या जगामध्ये सेल्फ डिफेन्स कसं करायला हवं त्याबद्दल सुंदर असं कराटे प्रशिक्षण आपल्या आलावागमारे शाळेच्या पटांगणामध्ये तिथे आपले गोवर्धन सर देत आहेत. त्यानंतर या ग्राउंडची आधीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती इथे खेळणाऱ्या मुलांकडूनच आपल्याला माहीत पडेल की आधी हे ग्राउंड काय होतं आणि आज 5 नंतर हे ग्राउंड काय झालेलं आहे हे कुणाला सांगायची गरज नाही, जनतेच्या डोळ्यांनी हे दिसतं आहे. त्यानंतर आपण बघाल हा इथे अड्याळवाले लेआउटचा परिसर इथे आहे. इथे मागील 2018-19 निधीअंतर्गत आपण इथे सिमेंट 56 सिमेंट रस्ते आणि उमरेड शहरातील हा एकमेव प्रभाग जसा आहे वार्ड असा आहे की जिथे बावनकुळे साहेबांनी बोलल्याप्रमाणे इथे या अड्याळवाले लेआउटचं भूमिगत विद्युतीकरण या अड्याळवाले लेआउट या परिसरातील झालेलं आहे. त्यानंतर आपण बघू इच्छिता स्विमिंग टँकचा परिसर असेल प्रभाग क्रमांक 12 जनतेने आमच्यावरती जो विश्वास टाकलेला आहे, तिन्ही नगरसेवक म्हणजे गवडी मॅडम असो, कांबळी मॅडम असो किंवा मी असो, आम्ही तिन्ही लोकांवरती जो इच्छेल जनतेने विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासात आम्ही खरे उतरू आणि त्यांच्या सेवेत तत्पर राहू. आला रहाटे लेआउटच्या परिसरातील लोकांची मागणी होती की आम्हाला इथे मुलं खेळतात तर आम्हाला तिकडे आमच्या एरियामध्ये एक ट्रॅक हवा आहे, तर आपण तिथे 53 लाख रुपयाचं ट्रॅक प्लस वयोवृद्ध लोकांना छान बसायला असं लॉन लावून गार्डन तिथे आपण पूर्णत्वास नेतो आहे. एक शेवटच्या 5-10 त्याचा बाकी आहे. त्यानंतर आपण बघाल टिपले लेआउटला 52 लाखाचं गार्डन तिथे आज जनतेच्या सेवेत आपण अर्पण केलेलं आहे. त्यानंतर कुठले असो भांडारकर लेआउट असो किंवा आज कोसे लेआउटला बघाल तर आज कोसे लेआउटला ग्रीन जिम आहे, ग्रीन जिम. त्यानंतर तिथे आता एक गार्डनचं काम चालू आहे. रेवतकर लेआउटच्या परिसरामध्ये आपण बघायला गेलं तर तिथे 27 लाखाचं एक वेल डेव्हलप गार्डन आपल्या या नगर परिषदच्या या 5 कारकिर्दीमध्ये. हे सर्व जनतेचा आशीर्वाद आहे, जनतेने जो आपल्याला आशीर्वाद दिलेला होता आणि जनतेची सेवा करण्याची एक मनोभावी इच्छा आम्ही तिन्ही नगरसेवकाच्या मनात असल्यामुळे आम्ही हे जनतेचे काम प्रामाणिकपणे करतो आहे. कधी कुठे होईल 10 2 कामं नाही होणार, 8 कामं होतील 2 कामे नाही होणार, अशासाठी मी आपल्या या सर्व प्रभागातील नागरिकांचं क्षमस्व आहे
आणि मी प्रयत्नशील राहील की दोन कामे आपल्याकडनं कशा प्रकारे करता येईल. त्यानंतर मी विशेष आभार मानू इच्छितो तसेच आपल्या नगराध्यक्ष मॅडम तसेच संबंधित नगरसेवक सर्व नगरसेवकांनी हा प्रभाग क्रमांक 12 हा परिसर नवीन असल्यामुळे या प्रभागामध्ये खूप सारे नवीन लेआउट आहे त्यामुळे इथे पैशाचा खूप जास्त वापर असायला हवा. त्यामुळे कधीच नगरसेवक आपले असो किंवा नगराध्यक्ष मॅडम असो की प्रशासन असो या सर्वांनी या प्रभागाला या बायपास परिसराला विकसित करण्यासाठी कुठेच आमच्या संबंधित नगरसेवकांनी कुणालाच कधी आळा घातलेला नाही आहे आणि सुंदर सर्वांचा सपोर्ट या नगराध्यक्ष असो नगरसेवक असो सर्वांचा आम्हाला या ठिकाणी लाभलेला आहे. त्यानंतर मी जनतेला एक आभार मानू इच्छितो की त्यांनी आम्हाला सर्वसाधारण तिन्ही नगरसेवकांना जी सेवा करण्याची आपल्याला संधी दिली त्या संधीचं आम्ही सोनं करून आपली आमच्याकडनं जी काही सेवा तुमच्यासाठी करता येईल ती अर्पण करू. आणि त्यानंतर जे काही आमच्याकडनं या साडेचार वर्षामध्ये कुणाचे कामं सुटले असतील कुणाचं कुठे बोलण्या काही माझ्या मन दुखावलं असेल तर मी माझ्या तिन्ही नगरसेवक सेवकांतर्फे क्षमस्व आहे. आणि यानंतर पण आपण या खेळाडूंसाठी आपल्याकडनं नगर परिषदकडनं काय काय चांगल्या प्रकारे करता येईल यासाठी प्रयत्न राहील एवढीच मी या ठिकाणी ग्वाही देतो. आणि समोरच्या वाटचालीमध्ये मी नेहमी जनतेसोबत राहील एवढीच या ठिकाणी ग्वाही देतो. नमस्कार, महादर्पण न्यूजच्या सगळ्या प्रेक्षकांना नमस्कार. मी स्केटिंग कोच रवींद्र मिसाळ आणि मागील 21 वर्षांपासून मी उमरेड नगरीमध्ये उमरेड स्केटिंग अकॅडमीच्या माध्यमातून स्केटिंगचे रेग्युलर प्रशिक्षण वर्ग आम्ही इथे घेत असतो. आम्ही आतापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय आणि सोबतच राज्यस्तरीय खेळाडू तयार केलेले आहेत. सोबतच आम्ही 4 वर्ल्ड रेकॉर्ड्स पण स्केटिंगमध्ये उमरेडमध्ये निर्माण केलेले आहेत. या मैदानाबद्दल सांगायचं झाल्यास मागील 2011 आम्ही या मैदानावरती सराव करत आहोत. त्याच्या आधी आम्ही वेगवेगळ्या खाजगी लग्नांच्या हॉल्समध्ये किंवा रस्त्यांवरती आम्ही स्केटिंगची सराव करायचो ज्या ठिकाणी आम्हाला फार त्रास व्हायचा त्या ठिकाणी फार अडचणी यायच्या आणि मुलं तयार करायला फार त्रास व्हायचा. नगरपालिकेने या मैदानाला 2011 तयार केलं आणि त्यानंतर आम्ही या ठिकाणी आलो. जेव्हा पहिल्यांदा हे मैदान या ठिकाणी तयार झालं तेव्हा त्याची ती जी मुख्य सिमेंटची जी चौकट आपल्याला दिसते हा एकटाच प्रकार या ठिकाणी होता. इतर कुठलेही खेळ या ठिकाणी व्हायचे नाही. या ठिकाणी त्यावेळेला लाईट्सची पण काही व्यवस्था नव्हती आणि इतर कुठल्याही प्रकारच्या सुविधा या ठिकाणी नव्हत्या. पण मी विशेषतः धन्यवाद देऊ इच्छितो 2011 काही वर्षांनी जेव्हा सतीशराव चौधरी या ठिकाणी नगरसेवक म्हणून आले आणि त्यानंतर त्यांनी या पूर्ण खेळाच्या मैदानाचा कायापालट विकास कामांच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी केला. सगळ्यात आधी यांनी लाईटची व्यवस्था या ठिकाणी फार चांगली केली. आज आपण या ठिकाणी बघताय की आमचे स्केटर्स एवढ्या स्पीडमध्ये लख प्रकाशामध्ये या ठिकाणी स्केटिंग करून राहिलेले आहेत आणि त्याचं जे लाईट्स जे आहेत या ठिकाणी मोठे चांगले प्रोफेशनल लाईट्स या ठिकाणी त्यांनी लावलेले आहेत. या मैदानाबद्दल सांगायचं झालं हे मैदान फक्त स्केटिंगसाठीच म्हणून नाही तर एकंदरीत उमरेडमध्ये खेळाचं नंदनवन याला म्हणता येईल. नुकतंच ऑलिम्पिक संपलेलं आहे आणि ऑलिम्पिकमध्ये आपल्याला जाणवलं की खेळाडूंना सुविधा हव्या असतात. आज संपूर्ण उमरेड नगरीमध्ये जर खेळासाठी आपण बघितलं तर सगळ्यात चांगल्या सुविधा या मैदानामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. प्रभाग क्रमांक 12 सतीशजींच्या नेतृत्वामध्ये त्यांनी या ठिकाणी इतके सगळे खेळ या ठिकाणी खेळता येतील अशी परिस्थिती त्यांनी या ठिकाणी निर्माण केली. आमचं स्केटिंग असो या ठिकाणी क्रिकेट खेळलं जातं, कबड्डी, कराटे, व्हॉलीबॉल, ग्रीन जिम आणि महिला भवनमध्ये योगा क्लासेस. त्यामुळे नक्कीच एक चांगलं वातावरण दररोज सकाळी आणि सायंकाळी या ठिकाणी खेळासाठी आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सतीशजी चौधरी या प्रभागाचे नगरसेवक माजी बांधकाम सभापती यांचे आम्ही या ठिकाणी खरंच फार आभारी आहोत. आणि आम्हाला आशा आहे की येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या संकल्पनेतून ही जी जागा आहे इथून जास्तीत जास्त विविध खेळाचे खेळाडू या ठिकाणी बनतील आणि उमरेडचं नाव खेळा क्षेत्रामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती जाईल. धन्यवाद. मी डॉक्टर निलेश बोर्डने. सगळ्यात आधी मी सबसे पहले मैं थैंक्स बोलना चाहूँगा सतीश भाऊ को जिन्होंने यहाँ पर हमको ये अरेंज करके दिया है. आज से 5 पहले की अगर बात करें तो ये ग्राउंड में इतना स्पोर्ट्स के लिए नहीं था लेकिन आज यहाँ पर स्केटिंग है, क्रिकेट है, कबड्डी है, वॉलीबॉल है. मैं फिर से एक बार धन्यवाद करना चाहूँगा हमारे प्रिय दोस्त सतीश भाऊ चौधरी का जिन्होंने हर समय हमको सपोर्ट किया, ग्राउंड में लाइट्स लगा के दिए. आज इस समय भी ग्राउंड पर कहीं पर भी आप लोगों को कचरा नहीं दिखेगा, हर जगह साफ़ सफाई दिखेगी. इवन वो उनका ऐसा है कि हम जब भी उन्हें फ़ोन करें वो ग्राउंड पे अवेलेबल होते हैं. लाइट्स का प्रॉब्लम हो, ग्राउंड से रिलेटेड प्रॉब्लम हो, कचरे से रिलेटेड प्रॉब्लम हो, इवन मच्छर से रिलेटेड प्रॉब्लम हो, वो सारी चीज़ें सॉल्व हो जाती है. और अभी हमारा ग्राउंड भी बहुत अच्छा हो चुका है. यहाँ पर हमारे छोटे छोटे बच्चे हैं जो क्रिकेट की प्रैक्टिस करते हैं
और सबसे खासियत बात ये है कि मैं इन बच्चों को फ्री में पढ़ाता हूँ। महादर्पण न्यूज करिता भूपेश पाठराबे उमरेड।